वेलकम फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ 1.2 द लेसन ऑन सेइंग प्लीज। इट इज़ रिटन बाय अल्फ्रेड गार्डिनर। लेसन स्टार्ट करण्या अगोदर आइस ब्रेकर्समधले असलेल्या सर्व ॲक्टिव्हिटीज सॉल्व करणं मस्ट आहे। या थ्रू लेसनविषयी एक अंडरस्टँडिंग तुमची तयार होते। सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट टू इंट्रोड्यूस विथ द author. This essay was written by Alfred Gardiner. He was very famous British journalist and author. This essay was written by the special concept by the author. This essay deals with little but socially important incident from our day-to-day life. It tells us about the great value of politeness and mannerism. The author points out that bad manners are antisocial. So this is the main and very important concept about the lesson. Lesson start karne agodar या लेसनचे जर पेजेस तुम्ही बघितले तर 14 to 19 पर्यंत हे पेजेस आहेत। त्यामुळे लाईन टू लाईन एक्सप्लेन करणं हे खूप हार्ड आहे। मी तुम्हाला पेज वाईज यामधले असलेले जे इम्पॉर्टंट इन्सिडेंट्स आहेत ते एक्सप्लेन करणार आहे। तुम्ही लेसन हा स्टडी करताना टेक्स्टबुक रेफर करा आणि त्यामध्ये असलेले जेवढे इम्पॉर्टंट बोल्ड केलेले जेवढे वर्ड्स आहेत त्याचा मीनिंग फाइंड आउट करा की जेणेकरून तुम्हाला हा लेसन रीडिंग थ्रू त्यानंतर व्हिडिओ थ्रू बघताना व्यवस्थित कळेल। सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट इन्सिडंट। ऑन पेज नंबर 14 द ऑथर पिक्चर्ड द व्हेरी इम्पॉर्टंट इन्सिडंट अबाउट द लिफ्ट मॅन। एक लिफ्ट मॅन असतो आणि त्याच्यावर एक केस झालेली असते। इन्सिडंट असा आहे की एक यंग पॅसेंजर लिफ्टमध्ये चढतो आणि त्या लिफ्टमॅनला तो टॉप फ्लोअरला घेऊन जाण्यासाठी सांगत असतो। त्यावेळेस तो लिफ्टमॅन त्याला म्हणतो की नुसतं टॉप म्हटल्यापेक्षा टॉप प्लीज म्हणा। पण तो यंग पॅसेंजर त्याचं काही ऐकत नाही, त्यामुळे लिफ्टमॅनचं सेल्फ रिस्पेक्ट तिथं हर्ट होतो आणि तो खूप ॲग्रेसिव्ह होतो आणि तो रागामध्ये त्याचा सेल्फ रिस्पेक्ट हर्ट झाल्यामुळे तो रागामध्ये त्याला लिफ्टच्या बाहेर फेकून देतो। त्यामुळे त्या लिफ्टमॅनवर केस होते आणि केस झाल्यामुळे त्याने व्हायलन्स केल्यामुळे त्याला फाईन भरावा लागतो। हा इन्सिडंट तिथं ऑथरने सांगितलेला आहे। या थ्रू आपल्याला कळतं की टायटल सजेस्ट करतं की प्लीज वर्ड किती महत्त्वाचा आहे किंवा प्लीज न म्हणण्यामुळे किती प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। पण तुम्हाला माहिती आहे की देअर आर व्हेरी इम्पॉर्टंट 3 वर्ड्स, थँक्यू, सॉरी अँड प्लीज। पण असं कुठलाच लॉ नाही आहे की जो आपल्याला सांगतो की हे वर्ड कसे, कुठे आणि का वापरावेत किंवा न वापरण्याबद्दल एखाद्याला पनिशमेंट पण करता येऊ शकत नाही। त्यामुळे लिफ्टमॅन जो वागलेला आहे त्याला कुठल्या पद्धतीने अपील करता येऊ शकत नाही किंवा त्यामागचं रिझनही कायदा जाणून घेऊ शकत नाही। किंवा एखाद्याने प्लीज म्हटलं नाही तर त्याला व्हायलन्सनी आन्सर देणं हे सुद्धा बॅड मॅनर्स आहे। म्हणून त्या ठिकाणी लिफ्टमॅन हा चुकीचा आहे असं ऑथर म्हणतो। त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल तिथं दिलेलं आहे, बर्गलर। जर एखाद्या बर्गलरनी म्हणजे घरफोड्याने जर तुमचं घर फोडलं त्यावेळेस तुम्ही फिजिकल सेफ्टीसाठी जर त्याच्यावर अटॅक केले तर तुम्ही त्यातून सुटू शकतात। परंतु तुम्ही त्याला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे मॅनर्स शिकवू शकत नाही। म्हणजेच कुठल्याही मॅनर्स शिकवताना व्हायलन्स करणं हे चुकीचं आहे,
हे इथं ऑथर आपल्याला सांगतो, पण लोकांनीच दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट राखण्यासाठी हे वर्ड्स वेळे गायला जेव्हा गरज आहे तेव्हा नक्की वापरले पाहिजे, हे इथं ऑथर आपल्याला सांगतो आहे. यानंतर तिथं टू बॉक्स हा वर्ड आलेला आहे. टू बॉक्स मीन्स टू फाईट. एखाद्याने आपला सेल्फ रिस्पेक्ट हर्ट केला तर त्याला बॉक्सिंग म्हणजे व्हायलेन्स करणं हा वे उपलब्ध नाही आहे किंवा हा चुकीचा वे आहे असं ऑथर आपल्याला या पेजमध्ये सांगतो आहे. यानंतर पेज नंबर 15 ऑथरनी सांगितलेलं आहे की तुम्ही खूप वाईट वागले किंवा तुम्ही खूप चांगलेही वागले तर त्याच्याविषयी तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेनल्टी ही द्यावी लागते किंवा काही वेळेस द्यावंही नाही लागत. हे इल मॅनर्ड आपलं तिथं जाणवतं. पण कुठलाही लॉ हा आपल्याला प्लीज म्हणा असं सांगू शकत नाही. त्यानंतर याच पेजवर तुम्हाला तिथं पॉइझन वर्ड आलेला आहे. हे जेवढे इल मॅनर्ड जे वर्ड्स आहे ते सगळे पॉइझनियस आहे आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. पेज नंबर 14 तिथं म्हटलेलं आहे की जर असे इल मॅनर्ड बिहेवियर जर होत राहिले तर एक दिवस, आणि बॉक्सिंगनी जर ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला तर एक दिवस असं होईल की सगळीकडे ज्या गटार्स आहे त्या सगळीकडे ब्लडनी भरलेल्या जाणवतील, म्हणजे त्यामुळे खूप विध्वंस होईल असं आपल्याला ऑथर सांगतो आहे. त्यानंतर पेज नंबर 15 तिथं आपल्याला सर अँटोनी ॲब्सुलेट हे कॅरेक्टर दिलेलं आहे आणि पुन्हा त्याच्या पुढे दिलेलं आहे कॅप्टन ॲब्सुलेट. ही एक चेन दिलेली आहे की कोण कोणावर कशा पद्धतीने राग व्यक्त करत असतो. यांचा रेफरन्स दिलेला आहे एक तो कॉमेडी एक एक्सपिरियन्स आहे की तो इथं ऑथरने डिपिक्ट केलेला आहे. तो म्हणते की सर अँटोनी ॲब्सुलेट हा कॅप्टन ॲब्सुलेटला रागवतो. त्यानंतर हा जो कॅप्टन ॲब्सुलेट आहे तो तिथं असलेल्या व्यक्तीवर फॅगवर तो रागवतो. त्यानंतर हा जो फॅग असतो तो डाउनस्टेअरला जाऊन पेज बॉयवर तो राग व्यक्त करतो. म्हणजेच प्रत्येकाचा सेल्फ रिस्पेक्ट कुठं हर्ट झाल्यानंतर तो स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला ॲग्रेसिव्ह होऊन दुसऱ्यावर कुठंतरी तो राग व्यक्त करत असतो आणि ही जी चेन आहे ती कंटिन्युअस चालते. आणि ही चेन म्हणजे बॅड मॅनर्स आहे. अशीच जर चेन गुड मॅनर्सची तयार केली, हे इथं ऑथर आपल्याला सांगतो आहे, तर नक्कीच सोसायटीमध्ये बरेचसे चेंजेस होतील. त्यानंतर दुसरा एक इन्सिडेंट दिलेला आहे. तिथं ब्लॅक आय हा वर्ड आलेला आहे. तिथं म्हटलेलं आहे की ब्लॅक आय हा ऑबियसली बाय नॅचरल तर ब्लॅक आय असू शकत नाही. जर एखाद्याला आयवर हिट केलं तर तिथं त्याचा जो आय असतो त्याचा कलर हा ब्लॅक होत असतो, म्हणजेच हा अत्याचाराचा व्हायलन्सचा एक प्रकार आहे. एक जी स्त्री आहे तिला तिच्यावर काहीतरी अत्याचार झालेला आहे म्हणून तिचा ब्लॅक आय झालेला आहे. अशा हंड्रेड्स ऑफ स्त्रिया असतात की ज्या अशा गोष्टींसाठी तिथं वर्ड आलेलं आहे मर्टर्ड, म्हणजे शहीद झालेले आहेत. म्हणजेच कुठल्याही बॅड मॅनर्सला आपण जर रिस्पॉन्स दिला नाही किंवा त्याला प्रत्युत्तर दिलं नाही तर ते आपलं जे जीवन आहे ते उदास बनवत असतं. त्यानंतर हे जेवढे एक्सपिरियन्सेस आहे ते सगळे एक आपल्याला बॅड मॅनर्स फॉलो केलेले आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सेन्सिटिव्हिटी सेल्फ रिस्पेक्ट असं जाणवत नाही, म्हणून
हे जे एक्झाम्पल्स ऑथरने अगोदर दिलेले आहे ते सगळे निगेटिव्हिटी दाखवणारे किंवा निगेटिव्ह पीपल सजेस्ट करणारे आहेत. यानंतर जो इन्सिडंट सगळ्यात चांगला इन्सिडंट ऑथरने दिलेला आहे पेज नंबर 16 वर, त्याने तिथं कंडक्टरविषयी सांगितलेलं आहे. बाकीचे सगळी जे इन्फॉर्मेशन आहे इट इज अबाउट द प्लीज, आणि त्याविषयी बरंच तिथं त्यांनी आपल्याला लॉजिक पण समजून सांगितलेलं आहे. पण त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट जो इन्सिडंट आहे तो आपल्याला इथे सांगितलेला आहे अबाउट द कंडक्टर. आता कंडक्टर प्रत्येकालाच माहिती आहे आणि त्यातला ॲग्रेसिव्हपणा पण आपल्याला माहिती आहे. तसं बघितलं तर कंडक्टर हा जो व्यक्ती असतो तो कॉमन लोकांच्या अगदी जवळचा भाग असतो. सगळ्यात जास्त लोकांशी संपर्क या कंडक्टरचा येत असतो. इथं आपल्याला ऑथर एका चांगल्या कंडक्टरविषयी सांगत आहे. सो लेट स्टार्ट विथ इट. हा जो कंडक्टर आहे तो खूप पोलाईट आहे, तो खूप हेल्पफुल आहे, अँड ही डिपिक्टेड अ व्हेरी ब्युटिफुल इन्सिडंट अबाउट हिमसेल्फ. एक दिवस असं होतं की ऑथरकडे पैसेच नसतात. तो बसमध्ये बसतो तेव्हा त्याला जाणवतं की त्याचं पॉकेट घरी राहिलेलं आहे, कारण त्यावेळेस तो फक्त एकच साईडचा जो खिसा असतो तो चेक करत असतो. म्हणून त्याला वाटतं की आपलं पॉकेट घरी राहिलेलं आहे. दॅन द कंडक्टर केम अँड ही आस्क्ड फॉर द तिकीट. तेव्हा अगदी नाराज होऊन ऑथर कंडक्टरला सांगतो की माझ्याकडे पैसे नाही आहे. हे सांगताना सुद्धा त्याला खूप लाजीरवाणं वाटतं. अनॉइड वर्ड तिथं यूज केलेलं आहे. आणि ऑथर तरीही त्याला जाणवतं की कंडक्टर एक तर त्याला खाली उतरून देतील किंवा खूप बोलतील. पण या दोन्हीही गोष्टींव्यतिरिक्त थर्ड गोष्टी घडलेली आहे, त्याला इथं गुड मॅनर्स म्हटलेलं आहे. कंडक्टरने तिकीटही दिलेलं आहे आणि अगदी शांततेने म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही मला भेटाल तेव्हा हे पैसे तुम्ही मला परत करा. सो दिस वॉज द व्हेरी अमेझिंग अँड द फुल ऑफ गुड मॅनर्स इन्सिडंट हॅपन्ड इन टू द लाईफ ऑफ द ऑथर. हे एक चांगलं एक्झाम्पल कंडक्टरसारख्या व्यक्तीने त्याच्याशी जी वागणूक दाखवलेली आहे त्याविषयी ऑथरने इथं दिलेलं आहे. म्हणून कुठलंही हवामान आणि आपली जी वागणूक असते ती कधी बदलेल हे काही सांगता येत नाही. त्यानंतर तिथं ऑथरने पेज नंबर 17 वर तिथं वर्ड्सवर्थ आणि किट्स याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचा एक बॅकग्राऊंड या पेजमध्ये आहे आणि तो पुढे कंटिन्यू होतो आहे पेज नंबर 18 पर्यंत. तिथं आपल्याला या दोन्हींविषयी सांगितलेलं आहे की किट्स यांनी म्हटलेलं आहे, किट्स हे खूप मोठे ऑथर आहे, त्यांनी म्हटलेलं आहे नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. आणि दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे वर्ड्सवर्थ. यू नो दॅट द वर्ड्सवर्थ वॉज व्हेरी फेमस पोएट. त्यांनी एक लेसनमध्ये लिहिलेलं आहे ऑन द लोनली मूर. त्याच्यामध्ये त्यांनी लीचकडनं, लीच म्हणजे एक कीडा असतो जो आपलं ब्लड शोषून घेत असतो, त्या लीचकडनंसुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे असं वर्ड्सवर्थ आपल्याला सांगतो. मग जर या मोठ्या लोकांना या छोट्या गोष्टींमधून शिकायला मिळत असेल तर आपण हे गुड मॅनर्स किती चांगल्या पद्धतीने स्प्रेड केले पाहिजे असं इथं ऑथर आपल्याला समजून सांगतो आहे. त्यानंतर इथं थोडंसं कंपॅरिझन केलेली आहे की लॉ आणि पोलीस हे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात, पण
ते आपल्याला फिजिकली प्रोटेक्ट करू शकतात, पण आपल्या सेल्फ रिस्पेक्टला जर कोणी हर्ट केलं तर ते आपल्याला प्रोटेक्ट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे लॉ आहे, पोलीस आहे, पण आपल्याकडे लॅक ऑफ एंजल आहे. म्हणजेच आपल्याकडे एंजलपर्यंत देवदूतासारखी म्हणजे वेल मॅनर्ड अशी लोकं अजून तयार व्हायची आहेत असं ऑथर आपल्याला म्हणतोय. त्यानंतर एक कन्सेप्ट तिथं सांगितलेली आहे, द पोलाइट मॅनर्स मे लॉस द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्टरी. एखादा जो चांगला व्यक्ती असतो त्याला मटेरियली एखादा डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो, पण त्याची जी स्पिरिच्युअल व्हिक्टरी असते ती कोणीही घेऊ शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट लास्ट पेजला एक चेस्टरफील्ड नावाचं वर्ड आलेलं आहे. चेस्टरफील्ड इथं यूज केलेला आहे एक कॅरेक्टर की जो आपल्याला एक्सप्लेन करतो की बॅड मॅनर्स असलेल्या लोकांशी कसं वागलं पाहिजे. ही एक इन्सिडेंट आहे, लंडनमधला आहे, आणि चेस्टरफील्ड हा रस्त्याने चाललेला असतो आणि एक जो व्यक्ती असतो तो त्याच्या अपोजिट साईडने येत असतो. त्यामुळं हा जो ऑथर असतो तो रस्त्याने चालताना, त्यावेळेस लंडनमध्ये काही पावमेंट्स नव्हते, तर एक असा उंचसा भाग असायचा ज्याच्या वन वे ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे एक व्यक्ती एकाच वेळेस जाऊ शकत होता तिथं, असे दोन व्यक्ती ॲट अ टाईम जाऊ शकत नव्हते. मग चेस्टरफील्ड आणि तो व्यक्ती समोरासमोर येतात आणि तो व्यक्ती म्हणतो की मी बदमाशांना कुठल्याही प्रकारे, स्काउंड्रल वर्ड तो यूज करतो, बॅड मॅनर्ड पीपल अशाच पद्धतीने तिथं यूज करत असतात, म्हणून तो जो व्यक्ती आहे तो स्काउंड्रल वर्ड तिथं यूज करतो. तर तो व्यक्ती चेस्टरफील्डला म्हणतो की मी बदमाश लोकांसाठी जागा नाही सोडत, पण चेस्टरफील्ड हा त्याच बॅड मॅनर्सला एक गुड मॅनर्सनी ॲन्सर देत असतो आणि तो चेन तिथं ती बॅड मॅनर्सची ब्रेक करतो. तो काय ॲन्सर देतो बघा, बट आय ऑलवेज डू. तो म्हणतो की तुम्ही नसेल देत बदमाशांना, पण मी नक्कीच बदमाश असलेल्या व्यक्तींसाठी जागा सोडतो. सो धिस इज ऑल्सो द व्हेरी इन्स्पायरिंग अँड इम्पॉर्टंट लाईन बाय द ऑथर. अँड हेअर इन दॅट इन्सिडंट द लिफ्टमॅन ऑल्सो रिअलाइज्ड दॅट द रिस्पॉन्स ऑफ द चेस्टरफील्ड इज मोर इम्पॉर्टंट दॅन हिम. It means the boxing, violence and fighting is not the good way to solve the problem about the people. We should not teach them the good manners, but we have to respond them with the good one. So, here is the lesson and here are some incidents about it. I hope fully say that you understand the story, so read it carefully and read it twice or thrice times and solve all the brainstorming questions. I will also provide you the PDF of the brainstorming and write it in your notebook. Thank you.